Adjectives. Adjectives means describing words. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. यालाच इंग्रजीमध्ये adjectives म्हणतात. आता नामाचे वर्णन हे कोणकोणत्या प्रकाराने करते? Quality, quantity, shape, size, color, numbers, taste, sound, feels and looks. Adjectives हे नामाबद्दल या सर्व गोष्टींबद्दल वर्णन करतात. आता adjectives चे या वर्णनावरून चार प्रकार पडतात. There are four types of adjectives. First one is adjectives of quality. It means it tells about quality of noun or pronoun. For example, she is a good girl. In this example, good word tells about girl. Second types of adjectives, adjectives of quantity. In this types of adjectives, we tell about quantity or how much or how many. For example, she ate few apples. In this example, few is adjectives. Third types of adjectives, adjectives of numbers. It tells us exact numbers of noun or pronoun. For example, 5 pens, 7 cars. Fourth types of adjectives, adjectives of demonstrative. It tells us ownership of noun and pronoun. For example, this is my car. In this example, my is adjectives and my tells about ownership. बघा, विशेषण ही नामाचे कोणकोणत्या प्रकाराने वर्णन करतात त्या संदर्भात विशेषणाचे हे चार प्रकार पडलेले आहेत. आता नामाचे ते कशाबद्दल वर्णन करतात ते आपण पाहिलेलेच आहे. तर क्वांटिटी, क्वालिटी, नंबर्स, साईज, शेप्स, साऊंड अँड स्मेल्स. विद्यार्थी मित्रांनो, विशेषणाचा अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्याला स्कॉलरशिपची पुस्तकं अभ्यासून भागणार नाही. त्यासाठी आपल्याला इयत्ता पहिलीपासून तर पाचवीपर्यंत इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे नाउन्स आणि प्रोनाउन्स आलेले आहेत त्यांची यादी करावी लागेल. त्यांची वर्णनं करणारी जी शब्द आलेली आहेत, फॉर एक्झाम्पल कलर्स, सेप्स, टेस्ट, फिलिंग्स, ही जी वर्णनं आलेली आहेत या वर्णनांची यादी करावी लागेल. आणि मग आपल्याला याचा आधीचा सराव केला की आपल्याला विशेषणाबद्दल माहिती मिळवणं अधिक सोपं होईल. तसा विशेषण हा एकदम सोपा भाग आहे. आता विशेषणाचे प्रकार आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. आता परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये विशेषण कसं ओळखायचं, तर विशेषण हे वाक्यामध्ये बहुधा नामाच्या अगोदर आलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, ही एट फ्यू ॲपल्स. इन दिस एक्झाम्पल, फ्यू इज ॲडजेक्टिव्ह अँड ॲपल इज नाउन. नामाच्या अगोदर आलेलं आहे असं ओळखणं फार सोपं आहे. बघा, तुम्हाला ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक सराव करण्यासाठी या पाठामध्ये तुम्हाला मी PDF दिलेली आहे, गुगल फॉर्म दिलेला आहे. त्या PDFची प्रिंट काढा, गुगल फॉर्मवर प्रश्न सोडवा आणि ॲडजेक्टिव्हचा अधिकाधिक सराव करा. थँक्यू.